नमस्कार, मी संपदा साळवे, आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. समाजसेवक अण्णा हजारे यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित केलेल्या मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने अण्णा हजारे आणि विखे पाटील यांच्यामध्ये शनिवारी राळेगण येथे 2 तास सकारात्मक चर्चा झाली असून प्रश्नांवर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विखे यांनी सांगितले. पारनेर येथील महाविद्यालय 11 जानेवारीला अंशतः सुरू झाले असून शाळा व महाविद्यालयांचा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू झाल्याने कॉलेजमध्ये जाणार कसे हा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडला आहे. त्यामुळे पारनेर आगाराने ग्रामीण भागातील एसटी बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. पारनेर येथील कनेरोहळ परिसरामध्ये असताना एका खासगी ठेकेदारामार्फत एका खासगी वर्कशॉपची विद्युत वाहिनी जोडणी करत असताना कर्मचाऱ्याचा विद्युत वाहिनीला चिकटल्याने जागीच मृत्यू झाला. मुकुंदा रोडे वय वर्ष 23 सध्या राहणार पठारवाडी हा कर्मचारी संबंधित ठिकाणी काम करत होता. पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर आता उद्या पारनेर तहसील कार्यालयाजवळ मतमोजणी होणार असून सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. पडणारा उमेदवारही आपणच निवडून येणार असल्याचा दावा करत आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यातून बँकेच्या संचालक पदासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. त्या दृष्टीने व्यूहरचना करण्यात आली असून विद्यमान संचालक उदय शेळके हे पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या संचालक पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. तर महाविकास अर्थात थोरात गटाकडून उमेदवारीसाठी रस्सी खेच आहे. तालुक्यातून भाजपकडून मिखे गटाच्या माध्यमातून निवडणुकीसाठी कोणाला पुढे केले जाऊ शकते याबाबत अनिश्चितता आहे. तालुक्यात सेवा संस्थेचे 105 मतदार आहेत. पारनेर तालुक्यातील जवळ येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून ग्रामपंचायतीमार्फत जास्तीत जास्त प्रमाणात पिण्याचा पाणी पुरवठा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. जवळा येथे पाणी योजनेच्या अनेक नळांना तोटा नसल्याने पाणी सरळ गटारात सोडून दिले जाते. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. त्यामुळे काही भागांतील अनेकांना पाणी असूनही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा अशी मागणी होत आहे. या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.